जे काही हवंय ते ZEE5 ऍप वर ZEE5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. ऐक ना, तू केबिन मध्ये चाललाय. हा ऐक ना, रेवती जरा फ्री आहे का बघ ना, 5 मिनिट मला एक काम आहे. येस सर. काय करा ना मॅम? कॉफी मग घे ना. मॅम मानसला भेटायचंय, काहीतरी काम आहे म्हणत होता, पाठवू का? त्याला सांग 5 मिनिटांनी. हा ठीक. मॅमने तुला 5 मिनिटांमध्ये बोलवलं केबिन मध्ये. ओके थँक्स थँक्स. मानस काही प्रॉब्लेम नाही आहे ना? अरे नाही रे, वेळ आहेस का तू? काही प्रॉब्लेम नाही, उलट मला ना आता ताजी ताजी एक ट्यून सुचली, ती रेवतीला ऐकवायची. ओके ऑल द बेस्ट, आम्हाला पण तुझं नवीन गाणं ऐकायला आवडेल. हो आधी रेवतीला आवडू दे, मग सगळ्यांना नक्की ऐकवतो. येस चल. यार तुला सगळ्यात आधी ट्यून ऐकवायची आहे मला, फोन उचल ना प्लीज. आत्या, हॉट कॉफी फॉर द हॉट लेडीज. अरे वा, हॉट कॉफी फॉर हॉट लेडीज. येस आवडलंच आहे मला हे. का अचानक कॉफी? आपल्याला कारण नाही लागत कॉफी प्यायला, मूड झाला केली कॉफी. हॉट कॉफी फॉर हॉट लेडीज. चीयर्स. कमाल झाली कॉफी, आणि तुझी पण ना खरंच कमाल. का का काय? मग अशी किती अपसेट होती स्थानी आणि समीरच्या वादामुळे, आणि आता अचानक कॉफी, चिअर्स आणि फ्रेश मूड. तुझा ना अंदाजच बांधता येत नाही. आत्या मी तुम्हाला माझं छोटस सिक्रेट सांगू का? मी ना ठरवलंय ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतात किंवा त्रासदायक आहेत ना, त्याचा फार विचार करायचा नाही, त्याच्यामुळे आपला मूड खराब करून घ्यायचा नाही, कारण त्याने काहीच होत नाही, सिच्युएशनही बदलत नाही. मग आपण फार विचार का करायचा? आणि आता लाईफ इज रिअली ब्युटिफुल, आपण आनंदी राहायला हवं, आपण ती एन्जॉय करायला हवी. म्हणजे बघा ना, मी आता जेव्हा समीर आणि तानियाचा विचार करत होते, तेव्हा मला असं झालं की मी सतत त्या विचारात राहिले तर माझ्या आजूबाजूची माणसं पण दुःखी होते, माझ्या आजूबाजूचं वातावरण पण दुःखी होईल. पण ह्या सगळ्यामुळे समीर आणि तानियाची सिच्युएशन बदलणार आहे का?